तर माझ्या भावांनो, मित्रांनो आणि माझ्या बहुणांनो, बघू बहिणी काय ते भाऊ बहिणींनो, भाऊ बहिणींनो, तर माझ्या मित्रांनो, भावांनो आणि माझ्या बहिणींनो, बघू बहिणी, गाइज आज हम एक चैलेंज करने वाले, जो कि वो चैलेंज रहेगा पूरा दिन, आज पूरा व्लॉग जो रहेगा अपना वो पूरा मराठी में रहेगा, मतलब मैं पूरा जो भी बोलूँगा मैं मराठी में बोलूँगा, मैं बोलूँगा या कोई भी पता दूसरों को पता नहीं, पर मैं तो मराठी में ही बोलूँगा। तो ये मेरा चैलेंज रहेगा खुद के लिए, और मैंने एक ये रखा है उसमें, अगर मतलब कुछ थोड़ा चैलेंज को मैंने टफ किया है कि अगर मैंने एक वर्ड या एक वर्ड नहीं एक सेंटेंस अगर मैंने पूरा हिंदी में बोल दिया पूरा एक सेंटेंस, तो मैं एक गरीब आदमी को 10 रुपये दूंगा। मेरा बजट इतना ही 10 रुपये, तो मैं एक गरीब आदमी को 10 रुपये दूंगा। मतलब उसने जो मैंने 10 सेंटेंस बोल दिए पूरे दिन में पूरे ब्लॉग में, आप नोटिस करना, मैं जब बोलूँगा तब नहीं कि मैं काउंट करूँगा, मतलब ट्राई करूँगा कि नहीं बोलूँगा, पर मैं मेरे मुँह से निकलेगा शायद, लग रहा है मेरे को, क्योंकि मेरे को हिंदी की आदत है, पर ऐसा ट्राई करें आपको नहीं बोलने का। अगर एक सेंटेंस मेरा निकला हिंदी से मुँह से, तो फिर मैं एक गरीब आदमी को 10 रुपये दूंगा। तो अगर मेरे 5 या 10 निकले मुँह से गलती से हिंदी की सेंटेंस, तो मैं 10 लोगों को 10-10 रुपये मतलब 100 रुपये ऐसा सबको दूंगा। तो अपने ये चैलेंज रहेगा, तो अभी अपन चालू करते हैं अपना चैलेंज। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। तर गाइज आता नाही का सकाळी मम्मीला नाही का खूप उशीर झालं होतं आणि मी झोपलेलो, मम्मीला खूप उशीर झालं होतं कामावाला जायला, मग मम्मीने मला उठवलं की मला सोड म्हणून कामाला, तर मी उठलो लगेच, तोंड बिन काय धुतलं नाही तसंच गेलो मी उठून मम्मीला सोडायला। तर आता मम्मीला खूप लेट झालं होतं म्हणून मी शूट पण नाही करू शकलो, तर आता घरी आलो आहे, तर आता मी करतो आता नाही का मम्मीने नाश्ता करून ठेवलेलं पराठे कालचे नाही का ते बटाटू राहिलेले, तर तेच आता मम्मीने त्याचे पराठे केलेत। आपण जाऊया घरी आता, मम्मीला सोडून आलो आहे मी आता, तोंड हातपाय धुया आंघोळ करूया आणि मग नाश्ता करूया, चला भेटूया आपण थोड्या वेळाने। तर गाईज आता मम्मीला मी सोडून आलो आहे आणि पराठा पण खाल्ला आहे, फुल नाश्ता केला आहे, आता चला जातो कॉलेजला मी, कारण की नाही का कंपल्सरी लेक्चर आहे आमचं काहीतरी 2 सकाळी 9:30 ते 11:30, तर ते करायचं लागतं 75% अटेंडन्स कंपल्सरी द्यायला, तर त्याला चाललो आता मी निघालो आहे। आणि आज कुणाला येणार नाही आहे, कुणाला चाहिल, कारण की कुणालची मम्मी आणि पप्पा कुठेतरी बाहेर चालले तर त्यांना गाडी लागणार आहे, म्हणून तो येणार नाही आहे, आणि त्यामुळे साहिल येणार नाही आहे, कारण की कुणाल साहिलला घेऊन येतो म्हणून साहिल पण येणार नाही। तर चला आता आपण जाऊया, मी अब्दुल आहे आणि दुसरा कोणाला बीसीला फोन लावलो तर तो येतो बघतो, तर नाही कोण तर आपण करूया लेक्चर आणि मग येऊ पटकन घरी। चला जाऊया पटकन, लेट झालं तू चला। तर गाईज आता आमचं कॉलेज झालेलं आहे आणि आता कोणच नाही आलं, म्हणजे कुणाल वगैरे कोणच नव्हतं आलं, मी आणि फक्त अब्दुलच होतो, अब्दुल पण इथं का गाडी काढली अब्दुलने। तर आता झाले कॉलेज आमचं, जातो आता घरी, जेवतो मग घरी जाऊ, नाश्ता केला तर मी एक पराठा खाल्लेलं फक्त, तर आता जाऊया घरी। गाईज आता नाही का मी मम्मीच्या हॉस्पिटलला आलो आहे, कारण की सोहेल दादाला घ्यायला, सोहेल दादा इथं आलं होता मम्मीच्या हॉस्पिटलला डोळे चेक करायला, तर आता त्याला घेऊन जायचं मला जाताना कॉलेज, घरी चाललेलो, तर मम्मीच म्हणाला की नाही का सोहेल दादाला घेऊन जाताना त्याला घ्यायला आलो आहे, चेक करतो पाहिजे डोळे, मग बघतो माझं बी करतो, माझे पण डोळे हे झालेत दुखता ते मी चेक करतो आणि मग त्याला घेऊन जातो घरी। चला भेटतो घरी गेल्यावर, बाय। तर काही आता झाले आहे आणि सोहेल बायचं पण झाले आता सगळं चेकअप करून, आणि मम्मीनं डोकं काय लावलं माहिती का, मम्मीचं टाईम मी गेलो 1.5 वाजता तिथं दवाखान्यात, आणि मम्मीचं पण टाईम नाही का सुटा असता वाजे 8:30, तर मम्मीनं काय केलं त्याला सोहेल दादाला नाही का बसून ठेवलं तिथं, चेकच नाही केलं, म्हणजे नाही का सुटायच्या टायमाला त्याला 8 पाठवलं, म्हणजे नाही का माझ्या टायमाला मम्मी माझ्यासोबत येईल म्हणून काय मम्मीनं नाही का त्याला सोहेल दादाला बसून ठेवलं तिथं, आणि नंतर ना त्याच्या सुटायच्या टायमाला 8 पाठवलं, म्हणजे दोघंसोबत बाहेर आले, आता दोघंजण आता माझ्यासोबत यायला लागलेत, आता ते थांबले दोघंजण, अरे दोघ माझ्यासोबत येतात ते, आता चला त्यांना घेऊन जाऊ घरी। आणि जे मला तर लय भूक लागली, माझी एक झोप झाली इथं बसल्या इतकं कंटाळो मी, चला आता जाऊया जिऊया मग तुम्हाला भेटूया चला। तर काहीच आता जिमला जायला मी तयार झालो आहे आणि आशिष आणि पत्या पण रेडी झाले, तर त्यांचा फोन आला होता, तर आता जाऊया जिमला। आणि काहीच आतापर्यंत मी अजून एकदम हिंदी शब्द वापरलेला नाही आहे,
अजून पर्यंत काय वापरलं नाही मी, पुढे बघूया अजून अजून तर 10 दिवस बाकी आहे, अजून बघू पुढे काय होतंय. आतापर्यंत वापरलेलं नाही आहे मी, म्हणजे एकदम लक्ष ठेवून मी बोलतोय. तरी पण एकदा चुकून निघाल तर निघाला, बघूया. चला तर जाऊया, भेटूया, मग जाऊया जिमला, तिथं बघायचं. तर काय आता चाललोय आम्ही जिमला, 5 मिनिटात पोहोचतो आता. पत्या आदरची लोक आपली पत्या आशिष जिंदाबाद. तर गाईज मी मराठीमध्ये ब्लॉग करण्याचा विचार काय माझा, कारण की मुलांसाठी मराठी पण लोकांना समजायला पाहिजे काय. आणि हिंदी तर मी बोलतोच आहे, पण जरा आतापासून जरा नाही का मिक्स करेन मी थोडंफार, की हिंदी आणि मराठी दोन्ही बोलण्याचा प्रयत्न करेन. पण दोन्ही प्रयत्न नको करू, वेगवेगळे ब्लॉग, हां वेगवेगळे करू शकतो किंवा दोन्ही एकत्र करू शकतो. तू कुठलीही भाषा बोललास तरी तुझी बोंबच असेल. मराठी येते चांगली मला रे, चांगली म्हणते भाई. तुझ्यापेक्षा मराठी मी भारी बोलतो, मराठी नसून मी. तू कोण आहे? मराठी नाही, मराठी कुठे? अरे म्हणजे लँग्वेज तर मराठीच आहे. हां लँग्वेज माझी मराठी नाही, पण तरी पण मी मराठी एकदम क्लिअर बोलतो. आम्ही घरी हिंदीच बोलतो, पण हिंदी पण माझी एकदम म्हणजे गावठी हिंदी आहे. घरी आम्ही गावठी हिंदी बोलतो, पण आता मराठी पण चांगली बोलतो असं काय नाही. आता सकाळपासून मग कसली भारी मराठी बोलतो आहे. आता आलो जिमला, जिम करूया पहिले फटाफट. पाहिलं आज चेस्ट आणि काय शोल्डर, चेस्ट आणि शोल्डर आहे. तर पहिले पुशअप वगैरे मारायचे. चला चालू करूया, भेटतो तुम्हाला. कुत्रे बघा कसे मागा लागले, मागायला लागले लागतील धरतील. प्रेमानी कडेकडे, प्रेमानी कडेकडे जाऊया आपण, त्यांना काय ना डिवस का. चला आता काय डिवस, चला जाऊया मग जिम करूया, मग भेटूया. ट्रेनर और मोटिवेशनल आदमी. तर आमचा वर्कआउट झालेला आहे, आणि आज आशिष जरा मूड ऑफ होता, आज नीट नाही गेला आशिषने. काय झालं रे? काय मला नाही माहित. दुखते पाय वगैरे, हात वगैरे, हा मांड्या पण आज लेगले होतात. अरे ते कालचं नाही ओव्हर आपण केलं तर एवढं ओव्हर केलं ना लेगचं आम्ही, तर त्याचं आज दुखायला लागले. कधी दुखलं नाही आम्हाला, कारण की आम्ही कधी ओव्हर मारलंच नाही. जेवढं केलं सांगितलं कोचने तेवढं केलं ना आपण. सिरियसली बी केलं, मागच्या रोजच करू सिरियसली, पण जेवढं कोच सांगतो तेवढंच करतो. पण काल जर एक्स्ट्रा केलं ना, म्हणून जरा पायात त्याचे दुखा लागलेत. माझे दुखत नाहीत का झालं, पत्याचे पत्याचे दुखत ना पाय. हां दुखते ते जोरात बोल ना. आता नाही दुखत एवढं, आता नाही, आता माझं पण नाही दुखत की. पण मग मारलं काय नाही मग? आत्ता बाहेर आलो तेव्हा मी सांगतोय रे, खाली शिड्यांवर आलो नॉर्मल आलो, मग अशी जाताना झालं. आज पण मस्त वर्कआउट झालं, एक नंबर पंप वगैरे मस्त आले. पण मी दाखवू नाही शकलो, कारण की जिममध्ये खूप पोरे आता. 1 तारखेपासून नाही का जरा सिरियसली घेतले लोकांनी, लोकांनी सिरियसली घेतले आणि सगळ्यांनी जिम लावली. तर नाही का जिम आता फुल भरला आहे आमचा, म्हणजे फुल एकदम गर्दी होती आणि त्यात खूप पोरी पण आले. जेवण वाटतं, जेवण आलं गर्दी आहे, जायचं जेवायला. लई भूक लागली, पोरी भाजी खाऊन येऊ. नवीन काहीतरी आज नवीन डाएट मध्ये, डाएट मध्ये नवीन पनीर चालतं की डाएटला? मग चालतं की प्रोटीन कसला असतो. हां चल जाऊया मग. चल आज खाणे निघालो होतो, निघालो खाना खाने के लिए पैसे नाही लागते. अरे झाले 10 रुपये काढ देऊ ना मग, देणार ना भाऊ, दे ना मग. तर काहीच एक चुकलेलं आहे माझं, आपण जे 10 रुपये देणार आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही, मी देतो का नाही. मग देणार मी नक्की, देणार मी नक्की देणार भाऊ, बोललो तर देणार. तर ते बघण्यासाठी पुढचा उद्याचा बघू लागा. हां तर जेवायला काय म्हणतो, जेवायला पैसे लागत नाही. इथं नाही ते बकऱ्याचं टाक, जेवायला कधी पैसे लागत नाही. मग युनिफॉर्म लागतो, युनिफॉर्म बरोबर, युनिफॉर्म लागतो. चांगला कपडा झाला जावा जेवायला कुठे बी. 3 इडियट्स, 3 इडियट्स, रँचो, चांचल, चांचल, चांचल. तर चला काही आता नाही का, हात खूप दुखतो आहे कारण की हा शोल्डर होता ना, तर धरता येत नाही कॅमेरा. आपण खूप दिवस थोड्या दिवसात आत नाही का, आता आपण जरा ट्रायपॉड घेऊ, म्हणजे नाही का जरा पैसा झाला की पैसा नाही रे, पैसा कुठे आला टाइम त्याला. तर थोड्या दिवसातून घेऊ आपण ट्रायपॉड, म्हणजे कसं जरा पब्लिकने सपोर्ट केला तर. पब्लिक तुम्ही सपोर्ट करत नाही बघ, गाईज गाईज नाही भावन भावन
तर मी दोन झाले चला दोन हा तरी पण कशाला दोन झाले तर काय भावानो तुम्ही 30 रुपये सपोर्ट करा आपण असं अपग्रेड करत राहू आता ट्रायपॉड घेऊया आपण पोरग माझ्याकडे बघत होता कोणी येड माझ्या कोणी येड कसं काय करायला लागलं तर आपण घेऊया ट्रायपॉड माहिती नाही चला चला काही आता जाऊया हात खूप दुखतोय माझा जाऊया आणि जेऊया खूप भूक लागली मम्मीचा फोन आला होता किती लेट झाले म्हणून आजकाल टाईम लागला ना खूप 4-5 दिवस झालं खूप टाईम लागला माहित नाही का एवढा टाईम लागतो पण पटपट पण करतोय पण उशिरा गेल्यावर उशिरा जाणार 7:30 जातोय आपण मग टायमिंग काय सातचा टायमिंग ना चला आता जाऊया घरी जेऊया पोटभर भेटूया तुम्हाला काही सगळं जेवण वगैरे झाले आता व्लॉगला एंड करूया आणि गाईज तुम्हाला कसं वाटलं माझं मराठी व्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे मला असं म्हणजे कंटिन्यू करावं किंवा हिंदीमध्ये बोलता बोलता मराठी असं मिक्स करावं असं तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तसं मी करावं आणि त्यात मी बदलावं काहीतरी कारण की मी तेच रोज करतो तर माणसांना कंटाळा येऊ शकतो म्हणून मला काहीतरी वेगळं करावं असं माझं म्हणणं आहे काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हा ब्लॉग मराठीत केला आज आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही का असं की मिक्स करावं किंवा फक्त मराठी किंवा फक्त हिंदी असं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तसं त्यात बदलेन त्यात काही ना काहीतरी तर काहीच ज आता हे मराठी कसं सांगू मी तर काहीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय.